वास्तव महाराष्ट्र। नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मेहकर ते डोणगाव या पट्ट्यात मोठमोठे खड्डे पडले असून वाहन धारकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। तर या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक जण या महामार्गावर मरण पावले तर अनेकांना अपंगत्व सुद्धा या अपघातामुळे आलंय। शिवाय या खड्ड्यांमुळे जी धूळ उडते त्यामुळे पिकांवरही परिणाम होत असल्याने महामार्ग शेजारी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे। याविषयी स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे यापूर्वी अनेक तक्रारी केल्या, निवेदनं दिली आहेत, मात्र याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलं। तत्काळ हे खड्डे बुजवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। भारतीय रस्त्याची काय परिस्थिती आहे, किती लोकांना अपंगत्व आलं, किती लोक या ठिकाणी जाय बंद झाले, काय? या रस्त्यानं हा भारतीय राष्ट्रीय राजमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग असून हा 753C महामार्ग असून या रस्त्यानं अतिशय औरंगाबाद नागपूर खूप वर्दळीची वाहनं या रस्त्यानं असतात। लोडिंग आणि ट्रेलर, मल्टी एक्सल ट्रेलर आणि भरपूर वाहनं या रस्त्यानं असतात। पण या रस्त्यानं एवढे खड्डे झालेले, 700-800 खड्डे या रस्त्यानं झालेले 17-18 किलोमीटरमध्ये, आणि वारंवार या रस्त्यानं सारखे मोठमोठे अपघात झाले। बऱ्याच लोकांनी आता 13-14 लोकांनी आतापर्यंत आपले प्राण गमावले आणि काही लोकांनी आपले हात पाय गमावले। गेल्या आठवड्यात एका राजीव आखाडे नावाच्या मुलानं त्याचा कंबरपासून पाय तोडून टाकायचं काम पडलं। एवढ्या मोठ्याले इथले अपघात झालेले आहेत आणि या रस्त्याच्या याच्यामुळं धुळीमुळं या रस्त्यालगतचे शेती पिकाचंही खूप नुकसान होते आणि या प्राधिकरणानं तात्काळ रस्ता करणं गरजेचं आहे। आणि कित्येक आंदोलनं, कित्येक बातम्या वृत्तपत्रामधून आणि प्रसारमाध्यमामधून आणि प्रिंट मीडिया असेल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमाच्या याच्या माध्यमातून सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे, मात्र सदर प्रशासन काही दखल घ्यायला तयार नाही। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।